नमस्कार. आज आपण मडी या गावात आलेलो आहे आणि माझ्यासोबत सतीशजी गवळी सर बसलेले आहेत. त्यांच्या बंधूंचं शिक्षण संजीवनी कॉलेजमध्ये झालेलं आहे. तर आपण या केस स्टडीच्या मार्फत त्यांच्यासोबत काही गप्पा करणार आहोत, जेणेकरून संजीवनीनं त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये कसा पार्टिसिपेट केलं आहे ते आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करू. सर नमस्कार, माझं नाव आदेश बागुला आहे. मी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग MBA या शाखेतला द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेतोय सर. तर सर, तुम्ही तुमच्या भावाला म्हणजे प्रवास कसा झाला, त्यांचा शिक्षण कसं झालं, त्याबद्दल थोडं सांगू शकणार का? तसं पाहिलं तर आमच्या बंधूचं शिक्षण हे ZP शाळेत झालंय मणिपूर या गावामध्ये. अच्छा. हा. आणि तो 1900-2001 ला दहावीमध्ये पास आउट झाला. त्यानंतर आमची घरची परिस्थिती बेताचीच आणि वडील हे कोळपोडी कारखान्यात सीजनल नोकरी होती आणि बंधू त्यावेळेस 11वी 12वी केली बंधूनी. 12वीला त्याला खाली 95% मार्क पडले, कारण घरी काम करून सायन्सला ते मार्क एवढे पडले आणि शिल्पदानाच्या माध्यमातून डिप्लोमाला त्यावेळेस नंबर लागला. डिप्लोमाला नंबर लागल्यानंतर 3 वर्ष त्यांनी स्वतःची इतकी मेहनत केली का घरी काम करून, इथून अपडाऊन करून ते शक्य नसल्यामुळं तिथं जे गोदावरीचे गाळे त्याच्यामध्ये रूम नंबर 208 हे मला बाजूपर आठवतं, त्याच्यामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतला आणि डबा घरून दिला जायचा, कारण तिथलं ते आमचं कुठंच मेस तारतंब्यात बसत नव्हतं. आणि अण्णांच्या माध्यमातून रूम नंबर 208 भेटले. त्याच्यात 4 विद्यार्थी, सर्व विद्यार्थी जेमतेम परिस्थितीचे होते. त्यानंतर डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयरला त्यांनी मार्काची प्रगती करत गेला आणि डिप्लोमा लास्ट इयरला संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इथं त्याला 82% मार्क पडले. शेवटच्या वर्षी त्याला 82% मराठी मिडियमचा पोरगा 82% मार्क पडले. त्याच्या राईटला नंबर लागून मी परत संजीवनीला अण्णांच्या श्रीपाद अण्णांच्या माध्यमातूनच नितीन दादाला भेटून त्याचा इथं डिग्रीला त्यांनी ऍडमिशन घेतलं. अच्छा. आणि त्यांनी इतकी मेहनत केली का तो ते 5-5 महिने पण घरी येत नव्हते. म्हणजे शेवटच्या वर्षी तुमचे प्राध्यापक संजय गवळी ज्यावेळेस त्याचा रँक मध्ये नंबर आला आम्हाला घरी कोणाला माहित पण नव्हतं, त्यावेळेस त्याला 88.89% मार्क पडले आणि कॉलेजमध्ये तो पहिला आला. आणि आम्हाला ते तिथले तुमचे प्राध्यापक संजय श्रीपदराव गवळी यांनी फोन करून सांगितलं का तुम्ही सत्कारला का नाही आली. त्याचं एकच हे होतं, मार्क जरी पडलं तर कधी भुरळून जायचं नाही आणि त्यांनी आम्हाला घरी पण सांगितलं नाही. त्यावेळेस तुमच्या ते संजय गवळी कोण आम्हाला फोन आला त्यावेळेस काय आम्ही पण म्हणजे आनंद झाला. मग त्यानंतर 2008 साली तो पासवर्ड झाला, इंजिनिअरिंग पासवर्ड झाला संजीवनीत तुमच्या कॉलेजच्या मार्फत. आणि असं नाही का संजीवनीने आम्हाला कधी त्रास दिला नाही, तुम्ही फीस भरली पाहिजे वेळेवर. जे विद्यार्थी स्कॉलर आहेत त्यांना मार्गदर्शनच करतात, त्यांच्या कुठल्याही प्रकारचे हट्ट घेत नाही का तुम्ही फी भरलीच पाहिजे असं काही. जो विद्यार्थी हुशार त्याच्या ते मदत करतात. त्यानंतर 2011 पाहिजे त्याच्यानंतर ते 2011 साली माझ्या काना थोडे पुटपुटले, मला बाहेर गेल्याशिवाय कुठेतरी पर्याय नाही तर आपला कुठेतरी विकास होईल होऊ शकतो. त्याच्यानंतर 2012 साली त्यांची दुबई येते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट करत होते त्यांचं नोकरी त्यांना जम बसवलं आणि वडिलांना खाली 8 दिवस सांगितलं मला बाहेर जायचं. आणि ग्रामीण भागात मुलगा बाहेर जातोय म्हणजे कुठेतरी कुठल्या प्रकारचं मला वाटतं 2012 साली तो दुबईमध्ये गेला. दुबईमध्ये राहिला जी जेमतेम होती कुठं जर घरातला एक माणूस शिकला त्याच्यानंतर तो बाहेर गेल्यानंतर आमची भाची कंपनी असेल आमचे पुतणी असेल सर्व एक चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आज म्हणजे घरातला जर एक माणूस जर पुढे मार्गदर्शन करायला कोणी ना कोणी असतं ना सर, मार्गदर्शन करायला कोणी ना कोणी. त्याच्यामुळे आमचं एक माणूस शिकलं त्याच्यामुळे आमचं कुटुंब सर्व शिकलं. बरोबर. त्याच्यामुळे आमची प्रगती ही बऱ्यापैकी चालली. सर भारी वाटलं तुमच्याशी बोलून. सर पुढचा प्रश्न असा आहे की संजीवनी ज्या प्रकारचं शिक्षण रुरल एरिया म्हणजे जे ग्रामीण शहरामध्ये देत आहे ग्रामीण भागामध्ये देत आहे, संजीवनी सारखं शिक्षण आसपास तर मला तर नाही वाटत कोणी देत असेल. तर संजीवनी सारखं जर शिक्षण आपल्याला घ्यायचं जर म्हटलं ग्रामीण भागामध्ये त्यासाठी आपल्याला मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जावं लागतं. तर मग संजीवनी जे शिक्षण म्हणजे जे शिक्षण तुम्हाला पुरवत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय, कारण जर संजीवनी सारखं तुम्हाला क्वालिटी शिक्षण जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मुंबई पुणे सारख्या ठिकाणी संजीवनी स्थापित होण्याच्या आधी जावं लागायचं मुंबई पुणे सारख्या ठिकाणी. पण संजीवनी स्थापित झाल्याच्या नंतर मुंबई पुण्यासारखं क्वालिटी शिक्षण तुम्हाला संजीवनीमध्ये भेटतंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? पूर्वी जर इतिहास बघितला गेला तर 1982 साली कोले साहेबांनी कॉलेज ओपन केलं ग्रामीण भागामध्ये. त्यावेळेस इंजिनिअरिंग काय शेती म्हणजे शेती याच्यावर होते, पण कोले साहेब दूरदृष्टी असल्यामुळे 82 साली कॉलेज स्थापन केलं. आज रोजी जर इतिहास बघितला आमच्या गावात, आमचं गाव छोटस आहे 3-4 एकर पुढे कोणा जमीन नाही, पण आमच्या प्रत्येक घरात एक माणूस तरी संजीवनी कॉलेजमध्ये संजीवनी कारखान्यात आहे. आज प्रत्येक माणूस तसं आमच्या गावात जर इंजिनियर जर बघायला गेले गावात जेवढे मोटरसायकल आहेत तेवढे इंजिनियर आहे आमच्या गावामध्ये, सगळे संजीवनीमध्ये शिकलेले.
जेवढे मोटरसायकल म्हणतो ना मी तेवढे संजीवनी कॉलेजमध्ये कुणी इंजिनियर होऊन बाहेर गेला. आज आमचे काही मुलं बँगलोरला आहे, काही चेन्नईला आहे, काही आज आमचा बद्ध दुबईत आहे, काही अमेरिकेत आहे. म्हणजे पोलीस साहेबांची दूरदृष्टी बघितली संजीवनी विषयी खूपच मापैकी. आज जो कोपरगाव तालुका पूर्वी क्वालिफॉर्म, आज शिक्षणामध्ये तो क्वालिफॉर्म आहे. आज प्रत्येक घटक घरात सुशिक्षितपणा आहे, कुठं अडाणीपणा नाही, आणि एक मूल शिकलं म्हणजे सारा फॅमिली शिकते, असा संजीवनीचा इतिहास. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की तुमचे बंधू जे तुम्ही ज्या प्रकारे बोलले संजीवनीमध्ये शिकून बाहेर देशात नोकरी करताय, तर ते शिकण्याच्या आधी आणि ते शिकल्यानंतर नोकरीला लागल्याच्या नंतर आधी तुमची परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी, त्याबद्दल परिस्थिती सांगितलं. तर आम्ही ज्यावेळी तू 10वी पास आउट झाला, डिप्लोमा असं त्यांनी एक वर्ष आउट आउट, टमाटे तुम्हाला माहित असते, टमाटे आम्ही घरीच लावायचो, टमाट्याचे बुजाटे असतील, कांदे असतील, येऊन पाण्याचे आता सायपण झाले, येऊन पाण्याची चारी असेल, 600-600 फूट आम्ही चारे केलेले दोघांनी पण. पण एक दूरदृष्टी, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, मार्गदर्शन चांगलं, आणि पूर्वीची परिस्थिती आमच्या एक सायकल होती वडिलांका फक्त, आणि बंधू हा कुलपेडीहून 9-10 किलोमीटर आहे, दोनच त्यांनी सायकलवर अपडाऊन केलेले, सायकल अपडाऊन. संजीवनीला पण काही एक आठवडा 2 आठवडे पण अपडाऊन केलं, पण ते शक्य नव्हतं. त्यावेळेस सायकल, आजची परिस्थिती बघितली तर आज आम्ही 1.5 एकर वावर पण घेतलंय. आज आमच्याकडे 2 मोटरसायकल, आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, आमच्याकडे 4 व्हीलर, आणि जिथं आम्हाला सायकल घ्यायची परिस्थिती नव्हती तिथं आज 4 व्हीलर. म्हणजे त्याच्या जो शिकला म्हणून आमच्या कुटुंबाचं एक प्रगती झाली. सर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या जे खेडेगाव आहे तिथं शिक्षणाबद्दल लोकांना जागरूकता नाहीये, तुम्हाला तर माहितीच असेल आधीची परिस्थिती कशी होती. तर तुम्हाला काय वाटतं का मुलांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे का? उच्च शिक्षित झालंच पाहिजे, ते म्हणतात ना साक्षरता आणि शिकेल तोच टिकेल. आणि उच्च शिक्षित त्याचे फायदे तुम्हाला सांगतो मी. उच्च शिक्षित तो ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेज लेक्चर असताना तिथेच त्यांनी एमई पण केले, म्हणजे थांबलेच नाही म्हणजे इंजिनिअरिंग, तिथं संजीवनीमध्ये त्यांनी एमई केलंय. त्याच्यानंतर ते आणि आमचे भाची कंपनी आहे, आता आमचा जे पोत नाही 12वी नापास, संजीवनी डिप्लोमा झाला, संजीवनीलाच बी झाला, तिथं एमटेक झाला याला बाजला. म्हणजे संजीवनी इतके त्याला फोकस केलंय, तो म्हणतात ना जो विद्यार्थी संजीवनी त्याच्या माग ठामपणे उभीच राहते. ज्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी मोठं करण्याचं ध्येय नितीन दादा अमिताची दूरदृष्टी, आज खेडेगावात पाहिजे तिथं बशी हो बरोबर, विद्यार्थ्यांना पहिले 5-5 किलोमीटर पाहिजे बसमध्ये कॉलेज गावात पाहिजे तिथं बशी ती, आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची घरगुती आपल्या मुलीप्रमाणे काळजी घेतली जाते संजीवनी, आणि नुसतं कॉलेजचं नाव नुसतं पैसा कमवणे नाही, विद्यार्थी पण गाठला पाहिजे, हे त्यांचं फार मोठं ध्येय संजीवनी. नमस्कार सर. सर मी संजीवनी कॉलेजमधून आलेलो आहे आदेश बाबू. सर आम्हाला एक केस स्टडीचा एक सब्जेक्ट आहे मार्केटिंग रिसर्च, तर त्याबद्दल मी तुमच्याकडे आलेलो आहे सर. तर मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार, शिक्षणाचा तुमच्या जीवनामध्ये कसा तुम्हाला लाभ झाला सर? सगळ्यात पहिलं तुम्ही मला तुमचं थोडं माहिती द्याल, तुमचं नाव, इंट्रोडक्शन. मी विवेक विश्वंबर गवळी, वाहना मडी खुर्द. माझं संजीवनीमध्ये डिप्लोमा मी स्टार्ट केला 2001 साली, 2004 डिप्लोमा झाला, बीई ला तिथेच ऍडमिशन घेतलं सेकंड इयरला, 2007 साली पासआउट झाले. अच्छा. आणि त्यानंतर म्हणजे जॉब सर्च केला, एक वर्षभर केला, आणि त्यानंतर गेट कवर NIT अलाहाबादमध्ये ऍडमिशन घेतलं. अच्छा. तर त्याच्यात कसं झालं, जो संजीवनीचा एक्सपिरियन्स होता, इथं जो स्टाफ आहे, जो डिप्लोमाचा असेल किंवा डिग्रीचा असेल, एकदम म्हणजे मुलांना एकदम घरच्यासारखं वागवत होते, त्यामुळे त्याचाही बाहेर फायदा झाला. अच्छा सर, दुसरा प्रश्न असा आहे का उच्च शिक्षण ही काळाची गरज आहे, आता रुरल एरिया आहे आपला खेडेगावातला ग्रामीण एरिया आहे, लोकांना जागरूकता नसते शिक्षणाबद्दल. हार्डली आपल्याकडे असं होतं की 10वी 12वी पर्यंत मुलं शिक्षक जिल्हा परिषदमध्ये शिकतात, नंतर त्यांना घरचं काही रिस्पॉन्सिबिलिटी येते, कमावं लागतं. तर तुम्हाला काय वाटतं मुलांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे का? काळाची गरज आहे, झालंच पाहिजे. आता कसं लोकांचं माइंड पण चेंज होत आहे, कॉम्पिटिशन पण वाढते, लोक आता जास्त शिक्षणावर लक्ष द्यायला लागले. बरोबर. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे लहानपणापासूनच आता JDP ला एवढं महत्व देत नाही, चांगलं आहे तिथे मुलांना कॉन्फिडन्स येतो ऍज कम्पेअर टू बाकीच्या, पण लोकांचं लक्ष जास्त आहे. पहिलं कसं एकदा शाळेत घातला म्हणजे जातोय जातोय असं होतं, आता तसं होत नाही, ते पहिल्या दिवसापासूनच लोक जागरूक देतात. सर पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही जॉब करताय ऑब्व्हियसली, तर तुम्ही जॉबला लागल्याच्या नंतर आणि तुम्ही जॉबला लागण्याच्या आधी परिस्थिती कशी होती तुमची? जॉबचा काय फायदा झाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये?
जॉब म्हणजे कसं आहे, गरजच आहे, गरजेची. कसं आहे, जर आपण एज्युकेशनचा विचार केला त्याच्यात बाहेर पडल्यानंतर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे तुमचं कॉलेज जर चांगलं असेल, स्टाफ चांगला असेल, तर आपण बाकी मार्केटमध्ये व्यवस्थित डिफेंड करू शकतो, कॉम्पिटिशन करू शकतो, जी आपल्याला बाकीच्या कॉलेजपेक्षा. म्हणजे आमचा तर एक्सपिरियन्स आहे, संजीवनी पूर्वी चांगली होती, आता माहित नाही, पण चांगली आम्ही शिकतोय. आता माझा चक्कर होत नाही, त्यामुळे ते नाही सांगू शकत. पण फायदा हा होतो. शिक्षणाच्या बद्दल गावामध्ये जागरूकता नव्हती, वेळेनुसार लोकांमध्ये शिक्षणाच्या बद्दल जागरूकता झाली, तर त्या गोष्टीचा गावाच्या डेव्हलपमेंट मध्ये कसा उपयोग झाला शिकल्यानंतर काय झालं? समजा प्रत्येक घरी पहिलं कसं होतं, लोक शेती वगैरे जास्त होती, मुलं कमी होते, ते चालून जायचं, म्हणजे त्यांना जॉबची काही जास्त गरज वाटत नव्हती. आता काय झालं, परिस्थिती खूप चेंज झाली. सपोज निसर्ग असेल किंवा बाकीच्या मार्केट कंडिशन असेल, आता काय होतं, खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी होतं. त्याच्यामुळे आता शिकल्यामुळे काय झालं, एक जण शेती करत असेल तर दुसरा त्याला सपोर्ट करतो. म्हणजे ऍटलिस्ट एकीकडे जर हे झालं, दुसरा थोडा सर्व्हाइव्ह करू शकतात. म्हणजे ही एक मेजर चेंज आहे शिक्षणामुळे. तर सर, मला शेवटला एवढंच विचारायचं आहे की आता तुम्ही संजीवनीचे एक्स अलुमनी आहात, तर सर तुमचं काही सजेशन, आता तुम्ही बाहेर मार्केटमध्ये फिरतात, बाहेर जातात, तर तिकडे काही एक्सपिरियन्स आला जे की तुम्हाला वाटलं की नाही, ते संजीवनीमध्ये आपल्या कॉलेजमध्ये रुरल एरियामध्ये तिथल्या स्टुडंटला तो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर काही इनोव्हेटिव्ह सजेशन तुम्हाला संजीवनीसाठी? कसं आहे, आता मार्केट कंडिशन थोडा बिलकुल मुलांना कसं आहे, आपले जे इकडचे मुलं गावाकडचे असतात, इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन कच्चे, स्टेज डेअरिंग वगैरे, स्टेज डेअरिंग कच्ची. त्यानंतर काय होतं, बाहेर जर गेलं तर बाहेर कसं, बाकीचे मुलं आणि आपल्या मुलं तेवढाच एक फरक पडतो. आपले टॅलेंटेड आहेत, टॅलेंटेड पण एक्सप्रेस करू शकत नाही, त्यामुळे त्यांना काय होतं, त्रास होतो. आता त्याच्यासाठी डेव्हलपमेंट साठी तर आहेच, पहिल्यापासून संजीवनीचे प्रोग्राम आहेच. पण समजा काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल, जसे MPSC झालं, PSU कंपन्या झालं, याच्याबद्दल थोडी त्यांच्यामध्ये ना जागरूकता तयार करायला पाहिजे. कारण टॅलेंट आहे, गायडन्सची कमी आहे, कमी आहे. हे जर केलं तर आपले निश्चितच अजून नाव वरती जाऊ शकतो. तर नमस्कार, आपण दत्तात्रय गवळी सर यांच्या घरी आलेलो आहोत. ही शिक्षणाबद्दल काही मुलाखत घेणार आहे, तर ते आपण सुरुवात करू. नमस्कार सर, सर्वप्रथम सर माझं नाव आदेश बागुल आहे, मी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये MBA या शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. तर आम्ही तुमच्याकडे यासाठी आलेलो आहे की शिक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे सर? शिक्षणाबद्दल असं आहे का, पूर्वी जो काही शिक्षणाचा अभाव होता आपल्याकडे, जी संस्था म्हणजे जे शैक्षणिक संस्थेचं जे काही जाळं पसरलं त्याच्यामध्ये निश्चितच जे काही आसपासचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा खूप मजा झाला. म्हणजे शिक्षण घेण्यामध्ये काही लोकांना ज्या काही अडचणी येतात त्या इथं निश्चितच आपल्या संस्थेमुळे काय झालं, त्याच्यामुळं नेहमीच पदवीधरांची जी संख्या आहे ती वाढलेली, आणि त्याच्यामुळं इकॉनॉमिक जो ग्रोथ आहे, पूर्वी साधारण 80-83 किंवा असं 90 काळामध्ये आपल्याला बाहेरगावी शिक्षणाला जात जातो, बरोबर, आणि पुन्हा त्याच्यामध्ये इकॉनॉमीचा मोठा येतो, बरोबर, कारण बाहेर राहून शिक्षण घेणं वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहे इथं आपल्या शैक्षणिक संस्थेमुळे काय झालं, सॉल्व्ह होऊन गेलं. आणि त्याच्यामुळे नक्कीच गावाचा जो पूर्वीचा हे होतो काय होता, तो कुणी म्हणजे कमी जी संख्या होती शिक्षणाची संख्या होती, बरोबर, आणि इंजिनिअरिंगचा पूर्वी इंजिनिअरिंग इंजिनिअर म्हणजे डिप्लोमा समजायचं, बरोबर आहे, मी पण पूर्वीचा डिप्लोमा धारक आहे 82-83, बरोबर, त्यावेळेस पण मी डिप्लोमाला इंजिनिअर म्हणून खूप मोठे होते. पण आता काय इंजिनिअरिंगचं आपल्याकडे वाढलं, विना अनुदानित वाढलं, बरोबर, त्याच्यामुळे इंजिनिअरची संख्या आहे ती काय झाली, वाढून गेली, बरोबर आहे, म्हणजे इंजिनिअरची व्याख्या पण बदलून गेली. पूर्वी डिप्लोमाला जे इंजिनिअर म्हणायचे ते आता आपण काय बॅचलर डिग्री मास्टर ऑफ वगैरे, त्याच्यानंतर PhD वगैरे, म्हणजे आता पुढचं जे शिक्षण आहे ते पण सहजासहजी काय झालं,
आपल्याला या शैक्षणिक संस्थेच्या जाळ्यामुळे काय झालं, कारण त्या पुढच्या ज्या शिक्षणाची जी माहिती आहे ती बाहेर आपल्याला मिळत नव्हती. बिलकुल बरोबर आहे की त्याच्यामुळे तो आता जो काय ग्रोथ आहे कशाचा, शैक्षणिक साक्षरता निश्चितच वाढ. सर पुढचा प्रश्न असा आहे की संजीवनी सारखं जे क्वालिटी शिक्षण संजीवनी रुरल एरियामध्ये सगळ्यांना प्रोव्हाइड करते, पूर्वी संजीवनी स्थापित होण्याच्या तिथेच तसं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागायचं सर, पण मग संजीवनीची स्थापना झाल्यापासून सगळं त्या प्रकारचं त्या क्वालिटीचं शिक्षण आपल्याला संजीवनीमध्ये भेटते, तसं त्या प्रकारे मार्गदर्शन पण केलेलं जातं, याबद्दल तुमचं काय म्हणते? नाही आता त्याच्यामध्ये असं आहे का 82-83 दरम्यान जे आपली काही संस्था काय झाली स्थापन झालेली बरोबर, त्यावेळेस आता कसं का संजीवनीचा जो ग्रोथ होता तो एकदम अगदी स्लो काय म्हणतो एकदम स्लो टाईप बरोबर, त्याच्यानंतर ती हळूहळू त्याच्यामध्ये काय झाली सुधारणा झाली बरोबर आहे. आता सुरुवातीचा जो हे आहे बरोबर आहे तो निश्चितच थोडा कशाचा होता म्हणजे अज्ञान किंवा बरोबर बरोबर, जसं दिवसेंदिवस क्षेत्र वाढत गेलं बरोबर आहे, क्षेत्र वाढल्यामुळे काय झालं का लोकांमध्ये पण खूप जागृत झाली. आज तर परिस्थिती अशी आहे की शैक्षणिक दर्जा जो आहे तो कंपेरेटिव्ह गव्हर्नमेंट पेक्षा बी आपण बाहेर गेलेला बरोबर आहे, आपण ऑटोनॉमस वगैरे याच्या बरोबर आता आपण विद्यापीठाकडे पण जातो बरोबर आहे, म्हणजे निश्चितच आपण काय करू राहिलो आपण काम करू बरोबर आहे की नाही. आता आपण फक्त आपली कम्पॅरिझन कुठं बाकी आहे, फक्त जे बाहेरचे देश वगैरे जे आहे ना याच्यामध्ये बाकी आहे, नाहीतर निश्चितच आपण कम्पॅरेटिव्हली आपण 1-10 मध्ये तर नक्कीच आहे बरोबर आहे की नाही, आपण प्रायव्हेट मध्ये असो किंवा जे गव्हर्नमेंटचे जे आहे विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये. सर पुढचा प्रश्न असा आहे की आता तुमचा मुलगा भाऊ ते जॉब करताय संजीवनीमध्ये शिक्षण घेऊन चांगले मोठे मोठे पदावर बाहेर गावी बाहेर देशामध्ये नोकरी करताय, तर ते नोकरीला लागण्याच्या आधी तुमची परिस्थिती कशी होती आणि ते नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या परिस्थितीमध्ये कशी ग्रोथ झाली सर त्याबद्दल? साधारण मी 82-83 ला डिप्लोमा शिक्षण घेतलेलं आहे संजीवनीमध्ये. संजीवनीमध्ये डिप्लोमा शिक्षण घेतलं त्या टायमाला फी वगैरे तर म्हणजे जसं पूर्वीच हे होतं काही गहाण ठेवून वगैरे बरोबर हे पूर्वी सर बरोबर. आता मी स्वतः त्या दोन्ही गोष्टी पण काय केलेल्या अप्लाय केले, त्याच्यानंतर एज्युकेशन लोन वगैरे कारण 83-84 लाच एज्युकेशन लोन घेतलेलं होतं कोणी बरोबर आहे. आणि आता तर काय झालेलं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये इकॉनॉमिक जॉब सर्व्हिसमुळे आलेला आहे बरोबर आहे, त्याच्यामुळे जो ग्रोथ जो आहे तो निश्चितच वाढलेला आहे. म्हणजे आता जो आर्थिकाची जी अडचण आहे म्हणजे आता प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक अडचण ही आता राहिली बरोबर आहे, फक्त आता आपण जसं आता आर्थिक याचा बाहेरचं जगाशी ज्यावेळेस आपण हे करतो बरोबर आहे किंवा आपल्या देशाशी कम्पॅरिझन त्यावेळेसच फक्त असं वाटतं का आर्थिक अडचण आहे, अदरवाईज आपण कौटुंबिक जर परिस्थिती जर बघितली तर निश्चितच म्हणजे त्याच्यामध्ये अजिबातच हे करता येणार. जी सर बिलकुल. सर पुढचा प्रश्न असा आहे की आता एक पिताच्या दृष्टिकोनातून तुम्ही मुलं शिक्षित होत आहे उच्च शिक्षण हे किती महत्वाचं आहे त्याचं थोडं पटवून देतात? उच्च शिक्षण तर पहिला जो ग्रोथ आहे का आपला जो कौटुंबिक दर्जा जो आहे बरोबर आहे, पूर्वीची जी कौटुंबिक पद्धत आणि आताची कौटुंबिक बरोबर आहे, पूर्वी थोडं कमी शिक्षण होत आहे बरोबर, त्याच्यानंतर आता जास्त काही काल नाही साधारण 30-32 वर्षाच्या कालावधीचे, त्याच्यानंतर जर बघितलं तर नक्कीच शैक्षणिकच्यामुळे कौटुंबिक जी अर्थव्यवस्था म्हणा किंवा कौटुंबिक आपले कल्चर वगैरे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये नक्कीच त्याचा काय झालेला आहे उच्च शिक्षणाचा. इकॉनॉमी तर आहेच आहे पण कल्चर जे आहे आपली संस्कृती जी आहे बरोबर आहे, कौटुंबिक व्यवस्था वगैरे जी आहे याच्यामध्ये पण नक्की कारण समजून घेण्याची जी पात्रता वगैरे सांस्कृतिक वगैरे हे शिक्षणामुळे नक्कीच काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये कल द्वेष वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा प्रामुख्याने काय झालेल्या कमी त्याच्यामध्ये प्रमाण कमी पडलं असं म्हणजे सहनशीलता जी आहे समजा द्वेषामुळे किंवा कलामुळे जी सहनशीलता जी पूर्वीची होती ती आता नक्कीच काय झालेली वाढली. सर पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही संजीवनीमध्ये शिकलात पण आणि तिथं काम पण केलेलं आणि तुमचे मुलं पण जवळपास तुमच्या फॅमिलीतून जास्तीत जास्त मेंबर संजीवनीशी कनेक्टेड आहे संजीवनीशी सर, तर पुढचा प्रश्न मला असं विचारायचं आहे की तुम्हाला काही सजेशन द्यायचं आहे का संजीवनीला बाहेरच्या जर कम्पॅरिझन केलं अदर स्टेट अदर इन्स्टिट्यूट सोबत? जर सजेशन द्यायला मी स्वतःच त्या सिस्टम मध्ये काम केलेलं म्हणजे वेळोवेळी मी बऱ्याचशा हे केलेलं आहे आणि आता परिस्थिती अशी राहिलेली आहे का सजेशनच्या पलीकडे पण गेलेली म्हणजे आपली जी शैक्षणिक जी आहे ती पलीकडे गेली म्हणजे माझ्या माहितीनुसार आता सजेशन फारसं काही राहिलं. मी स्वतः 30-32 वर्ष जे आहे मी त्या सिस्टम मध्ये काम करत होतो ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे आहे विविध किंवा विद्यापीठाच्या याच्यामध्ये आहे ना त्यावेळेस पण मी बरेचसे केलेले.
त्याच्यामुळं आता तरी मला आता म्हणजे असं वाटत नाही का बाबा एखादं सजेशन काही बाकी आहे. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीच असे म्हणजे विद्यार्थ्यांचं जाणं येणं असे, विद्यार्थ्यांचं तिथलं समजा काही अभ्यास टेक्निकली काही ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये, कारण वेळोवेळी आमच्या काही ज्या काही कॉन्फरन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हे केलेले. म्हणजे आज रोजी तरी माझ्या डायरेक्शन आहे, माझ्या डायरेक्शन तर आज तर काही नाही. तर नमस्कार, आपण रमेश रंगनाथ आबाळे सर यांच्या घरी आलेलो आहोत. सर नमस्कार, माझं नाव आदेश बागुले, मी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट MBA या शाखेतील द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. तर सर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सर संजीवनीचा म्हणजे संजीवनीमध्ये तुमचे मुलं ते शिक्षण घेत आहेत, त्याचा तुमच्या ग्रोथवर कसा प्रभाव पडला सर? संजीवनीचे कॉलेज आपल्या जवळ झाल्यामुळे काय ग्रामीण भागात आपल्या म्हणजे माझ्या गावातलीच मुलं 170-180 मुलं शिक्षण घेऊन बाहेर देशात नोकरी करतात. 100 माझा एक मुलगा आहे अंकुश, तो 4 वर्ष युरोपमध्ये होता काय आपल्या कॉलेजवर शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची युरोपला निवड झाली तिथून तो 4-5 वर्ष काम केलं. कोविडमध्ये तो इथं आला, आम्ही त्याला पाठवलं आणि त्याच्यामुळे माझ्या घरची पण प्रगती झाली. माझा मुलगा बिपिन तो पण इंजिनियर झाला आणि त्याने शिक्षण घेतल्यामुळे शेतीलाही थोडीशी मदत झाली, शिक्षणामुळे डेव्हलपमेंट झाली, माझ्या आर्थिक त्याच्यामुळे ऑटोमॅटिक प्रगती झाली. सर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मुलांनी आता म्हणजे उच्च शिक्षित होऊन ते परदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतायत, तर आताची परिस्थिती कशी आहे आणि शिक्षण घेण्याच्या आधी ज्यावेळेस तुमची वेळ होती त्यावेळेसची परिस्थिती कशी? त्यावेळेस शिक्षणाची सोयच नव्हती आणि जर हे कॉलेज नसतं तर ही मुलं इतक्या पुढे शिक्षण घेऊ शकले नसते, कारण आमची आर्थिक परिस्थितीच नव्हती बाहेरगावी राहण्याची. जी सर बिलकुल काय आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आपण बाहेरगावी पाठवू शकलो नसतो. जी सर, हे जवळ असल्यामुळं आपण सगळ्या गोष्टी आपण करू शकलो जवळ. शिक्षण घेतल्यामुळे आमच्या गावातल्याही लोकांची प्रगती झाली आणि आमची पण झाली. जी सर बिलकुल. सर पुढचा प्रश्न असा आहे की संजीवनीमध्ये ज्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण भेटतंय तसं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला पूर्वी मुंबई पुणे सारखे ठिकाणी जायला लागतं, पण संजीवनीमुळे ते शिक्षण आपल्याला आपल्या रुरल एरियात ग्रामीण घराच्या आसपासच ते भेटतंय, तर याबद्दल तुमचं काय मत आहे सर? निश्चितच एकदम चांगली सोय सहकर्म शंकरराव कोले यांच्या कृपेने, त्यांच्या मेहनतीने ही जी व्यवस्था झाली म्हणूनच ह्या तालुक्याची जी प्रगती झाली, जिल्ह्याची प्रगती झाली, हे दूरदृष्टीचे नेते होते. जी सर, मुळातच म्हणजे कोपरगावची ओळख संजीवनीमुळे तयार झाली आणि इतक्या चांगल्या प्रतीचं कॉलेज मला वाटतं देश पातळीवर आपलं एकच आहे. कोले साहेबांच्या नावाने त्यांनी जे चालू केलं ते इतकं उच्च शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण बाहेरच्या कोणत्याही कॉलेजला मिळत नाही. जी सर, अशी आमच्या विद्यार्थ्यांची वगैरे सगळ्यांची म्हणणं आहे. तर नमस्कार मॅडम, मी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग MBA शाखेतील विद्यार्थी आहे आदेश बागुल. तर ओव्हरऑल शिक्षणामध्ये तुमच्या ओव्हरऑल शिक्षणाचा तुमच्या करिअरमध्ये कसा फायदा झाला आहे त्याबद्दल काही क्वेश्चन विचारणार आहे, तर तुमच्याबद्दल थोडे इंट्रोड्यूस करता का? माझं नाव गायत्री आभाळे, मी संजीवनीमध्ये BE कम्प्युटर केलं आहे आणि मी आता टाटा टेक्नॉलॉजी या मला एक IT सेक्टरमध्ये जॉब करते पुणे हिंजवडी येथे. अच्छा, तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की संजीवनीमध्ये शिक्षण घेण्याच्या आधी आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या करिअरमध्ये संजीवनीच्या एज्युकेशनचा कसा फायदा झाला त्याबद्दल सांगता का? तसं बघायला गेलं तर प्रचंड फायदा झालाय मी संजीवनीमध्ये ॲडमिशन घेऊन, बिकॉज संजीवनीने मला जे एज्युकेशनसाठी जे पण काही दिलंय लाईक तिथले टीचिंग स्टाफ असो किंवा बाकी स्टुडंट सोबत इंटरॅक्शन असो, माझं कम्युनिकेशन स्किल असो किंवा बाकी पण लाईक जे आज ट्रेंडिंग मध्ये जे टॉपिक्स आहेत म्हणजे IT सेक्टर मध्ये, त्यात पण खूप मला लाईक फायदा झालाय. कारण आज ज्या इंडस्ट्रीमध्ये मी जॉब करते तिथे लाईक मला अशी ट्रेनिंगची काही गरज पडली नाही, बिकॉज मी सगळं काही संजीवनीमध्ये शिकून आले होते ऑलरेडी.
त्यामुळे मला खूप बेनिफिट झालं या गोष्टीचं. संजीवनीमध्ये शिक्षण घेण्याच्या आधी आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये कसा फरक झाला, लाईक घर वगैरे तसा परिस्थिती कशी होती शिक्षण घेण्याच्या आधी, तुम्ही जॉबला लागण्याच्या अगोदर आणि जॉबला लागल्याच्या नंतर इकॉनॉमिकली ग्रोथ? तसं बघायला गेलं तर इकॉनॉमिक ग्रोथ खूप जास्त झालीच आहे ऑलरेडी, बिकॉज मला पॅकेज पण चांगलं भेटलं होतं त्यामुळे. आणि माझ्या घरच्यांना पण माझा खूप सपोर्ट झाला इकॉनॉमिक फायनान्शियली वगैरे, खूप चांगला बदल झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन, बिंग ॲज अ एक्स अल्युमिनाय ऑफ संजीवनी, तर काही सजेशन, आता तुम्ही मार्केटमध्ये असतात ऑलरेडी नाही का पुण्या, तुम्ही बोललात त्याप्रकारे, तर तिकड म्हणजे तुम्ही तिथं बघितलंय काही एक्सपिरियन्स घेतलाय तिथल्या काही गोष्टी किंवा तिथले काही इनोव्हेशन, तर काही सजेशन संजीवनीला तुम्ही देणार का? सजेशन, टीचिंग स्टाफ तर चांगला होताच, फक्त जस्ट त्यांनी जास्त लाईक ऍप्टिट्यूडवर जास्त फोकस करतात ना, त्याऐवजी मुलांच्या लाईक इंटरव्ह्यूवर जास्त फोकस केला पाहिजे, बिकॉज सॉफ्ट स्किल, बिकॉज कंपनीमध्ये ऑलमोस्ट आपल्याला लाईक म्हणजे ते आपलं काही ऍप्टिट्यूड वगैरे तर नाही घेत ना, आपलं कम्युनिकेशन स्किल, आपलं ओव्हरऑल परफॉर्मन्स मीन्स आपलं कॉन्फिडन्स वगैरे ते सगळं चेक केलं जातं ना. अच्छा. तर मॅडम नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आता जसं आपण रुरल एरियामध्ये राहतो, रुरल एरियामध्ये शिक्षणाकडे एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांच्या पेरेंट्सचा. नॉर्मली आपल्या इकडे होतं काय की ZP पर्यंत 10वीचं शिक्षण फ्रीमध्ये सगळं भेटतं, त्यानंतर वडील थोडं नाही हा नाही हा चालतं मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी, बिकॉज ऑफ त्यांची परिस्थिती नसती ना, कॅपेबल नसतात ते तिथपर्यंत. तर तुमचा काय परसेप्शन आहे हायर एज्युकेशनबद्दल, काय शिकले पाहिजे मुलं असं पुढं? ऑफकोर्स शिकले पाहिजे, बिकॉज मागची जनरेशन कशी होती, पॅरेंट्सला पण एवढं माहित नव्हतं ना, कारण त्यांचं एज्युकेशन कमी होतं त्यावेळेस. बट आजकाल म्हणजे मुलांना पण जास्त माहित होत, आणि मोस्टली लाईक शेजारी पण काही काही असतात शिक्षित, आपल्या आपल्याला पण असं वाटतं ना की आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे, म्हणजे हायर एज्युकेशन केलं पाहिजे, मास्टर्स केलं पाहिजे. असं नाही की अब्रॉडला जाऊनच केले पाहिजे, इंडियामध्ये पण शिक्षण पद्धती खूप चांगल्या आहेत, त्यामुळे इथे जरी केलं तरी चांगलंच आहे. मोस्टली जिथे लाईक स्टुडंट लाईक म्हणजे टॉपर असतात किंवा म्हणजे परिस्थिती समजावून एज्युकेशन घेतात, तिथे पॅरेंट्स पण अपोज कधी करतच नाही, त्यांना पण वाटतं की त्यांच्या मुलांनी जास्त शिकलं पाहिजे असं, म्हणजे आपलं शिक्षण झालं नाही पण आपल्या मुलांचं झालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतंच. तर नमस्कार, आज मडिया गावामध्ये आम्ही मार्केटिंगचा रिसर्च करण्यासाठी आलेलो होतो. तर आदरणीय गवळी सरांनी आम्हाला एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं. आम्ही म्हणजे ऍक्च्युली या गावामध्ये आम्ही सगळे नवीन होतो मडीमध्ये, तर सरांनी प्रत्येकाचे जे संजीवनीमधून शिक्षण घेऊन बाहेर गावी बाहेर देशामध्ये नोकरीला गेले, त्यांच्या घरी नेऊन त्यांच्यासोबत आमची ओळख करून सरांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि खूप सहकार्य केलंय, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी सरांचे एकदम आभार मानतो सर. खरं तर सरांना कुठंतरी त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये कुठंतरी जायचं होतं, पण रिक्वेस्ट केली आम्ही असं असं आमचं शैक्षणिक आहे काम, त्यामुळे सरांनी त्यांच्या अमूल्य वेळातून थोडा वेळ काढून आम्हाला त्यांचे मोलाचे क्षण काही दिले, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.